अयोध्येत येत्या 22 तारखेला प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पुण्यातही संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं डॉक्टर कुमार विश्वास यांचं अपने अपने राम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. याच कार्यक्रमाचे आयोजक मुरलीधर मोहोळ आपल्यासोबत आहेत. दादा, काय सांगाल, कशी तयारी सुरू आहे? शिक्षण प्रसारक मंडळी आणि संस्कृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम होतो आहे. 3 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाची आपण पाहू शकता की तयारी कशी एकदम व्यवस्थित सुरू आहे. साधारणतः रोज 80,000 ते 1,00,000 लोक येतील असा आमचा अंदाज आहे. आणि त्या दृष्टीनं सगळी तयारी चालू आहे. आपण पाहू शकतो की या ठिकाणी प्रभू रामाच्या मंदिराची प्रतिकृती, जे अयोध्येतलं मंदिर तशी तशी प्रतिकृती या ठिकाणी उभी राहते आहे. त्यामुळे 18, 19, 20 तीन दिवस तर डॉक्टर कुमार विश्वास यांचं प्रभू रामावरच्या कथेचं आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळेल, त्याचा आनंद घेता येईल. पण 22 तारखेला सुद्धा याच ठिकाणी या मैदानावरती एक मोठा आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. ते सुद्धा त्या दिवशी 22 तारखेला या ठिकाणी काही आतषबाजी असेल, फायर शो असतील, त्या ठिकाणी लेझर शो असतील, एक सांस्कृतिक कार्यक्रम असेल आणि दीपोत्सव असा एक नागरिकांचा सहभाग असलेला मोठा कार्यक्रम होईल. आणि मग ह्या कार्यक्रमाचा 4 दिवसाचा समारोप होईल. आपण पाहू शकतो की जर इतक्या मोठ्या संख्येने 80,000 ते 1,00,000 लोक जर येणार असतील तर त्यांना आवश्यक असलेल्या सगळ्या सुविधा या ठिकाणी कशा देता येईल याचा आम्ही प्राधान्याने विचार केला. पार्किंगसाठी कमीत कमी 10 ठिकाणं आपण मैदानाच्या आजूबाजूला 1/2 किलोमीटरच्या परिसरामध्ये केलेली आहेत. या ठिकाणी एक मोठा प्लॉट आहे शेजारी केदार असोसिएशनवाल्यांचा, त्या ठिकाणी मोठ्या 700-800 फोर व्हीलर लागतील. या निलायम टॉकीज आहे, इथे नुंबई मुलींची शाळा आहे, इंग्लिश स्कूल टिळक रोड आहे, त्या ठिकाणी रेणुका स्वरूप शाळा मुलींची आहे, त्या ठिकाणी करतो आहे, भावे स्कूलला करतो आहे, नातूबागेत करतो आहे. त्यामुळे नागरिकांना पार्किंगची गैरसोय होणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे. शिवाय या ठिकाणी आरोग्यासाठी सुद्धा व्यवस्था असेल, फायर ब्रिगेडची व्यवस्था असेल, पाण्याची असेल, टॉयलेटची व्यवस्था असेल. मग इथं आलेल्या माणसाला 3 तास त्याला बसायचं म्हणून जे जे देता येईल त्याचा पूर्णपणे आम्ही विचार केला आहे आणि त्याचंच नियोजन आम्ही या ठिकाणी केलं आहे. मला उद्या संध्याकाळी 5 वाजता केंद्रीय मंत्री माननीय चौबेसाहेब यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल. अनेक मान्यवर मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. माननीय डॉक्टर दबडगावजी आहेत, माननीय डॉक्टर एस के जैन सर आहेत, माननीय रवींद्र वंजवाडकर सर आहेत. आमची अनेक मंडळी या कार्यक्रमाला उद्या उद्घाटनाचा जो औपचारिक कार्यक्रम त्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आपल्या माध्यमातून मी समस्त पुणेकरांना पुन्हा एकदा आवाहन करीन की चांगली व्यवस्था केली आहे, कुठली गैरसोय इथं होणार नाही. आणि त्यामुळे या प्रभू रामाच्या ह्या सगळ्या आनंदोत्सवामध्ये आपण निश्चित या आणि सहभागी व्हा, रामकथेचा आस्वाद घ्या. साधारणतः किती लोक येतील असं वाटतं? मी म्हणाल तसं जवळजवळ 70,000 आसपास आम्ही खुर्च्या लावतो आहे. मग भारतीय बैठक आणि इतर जागेचा विचार करता जाऊन येऊन आपण 80,000 ते 1,00,000 लोक येतील रोज असं आत्ताचं आमचं नियोजन आहे. 3 दिवसीय कार्यक्रमाची एक रूपरेषा कशी असणार? 3 दिवस डॉक्टर कुमार विश्वास यांच्या रामकथेचा एक एक जो काही भाग असतो ते सादर करणार आहेत. त्यामुळे प्रभू रामाच्या जीवनावरती जे कुमार विश्वास आपण पाहतोय की देशातच नाही तर जगभरामध्ये सुद्धा खूप त्यांच्या या सगळ्या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळतो, प्रत्येक ठिकाणी गर्दी होते. मला असं वाटतं पुणेकरसुद्धा त्याचा निश्चितपणे लाभ घेतील. अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे, 22 तारखेला तुम्ही जाणार आहात? नाही, आम्हाला प्रत्येकाला आम्ही सगळे रामसेवक आहोत. त्यामुळे तिथे काय सगळ्या देशातल्या प्रत्येक नागरिकाची आज इच्छा की तिथं जावं म्हणून, पण ते शक्य नाही. आज प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी कार्यक्रम करायचा. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून असेल, रामसेवक म्हणून असेल, कुठली संघटना असेल, संस्था असेल, प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी 22 तारखेला कार्यक्रम करणार आहे, आपापल्या जवळच्या मंदिरामध्ये कार्यक्रम करणार आहे. त्यामुळं आम्ही इथल्या कार्यक्रमांच्या नियोजनामध्ये सगळे आहोत. उद्यापासून सुरू होत असलेल्या अपने अपने राम या कार्यक्रमाला पुणेकरांनी उपस्थिती लावावी असं मुरलीधर मोहोळ सांगतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. कम ऑन गाइस, हरी अप, हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रो इसका ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वेट, ढक्कन पहले तो सही पानी पीना. माणिकचंद ऑक्सीरिच, प्राउडली इंडियन.